Everyone, please follow, like, share, comment, and subscribe the Samyak Kranti channel. Thank you. महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्धांना वंदना अर्पित करत आजच्या या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने क्रांतीचे महासूर्य महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी मानवंदना अर्पित करतो. आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित आदरणीय राज्यपाल जी, आपले लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे जी, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित आपले दोनही सन्माननीय पालकमंत्री, सन्माननीय खासदार, सन्माननीय आमदार भंते राहुल बोधेजी, नागसेनजी, सर्वच या ठिकाणी उपस्थित मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आजचा दिवस हा खऱ्या अर्थानं
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालण्याचा संकल्प घेण्याचा दिवस आहे। आपल्या सर्वांना कल्पना आहे की या देशाची दशा आणि दिशा दोन्ही बदलण्याचे काम हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि या देशाला एक असं संविधान दिलं की ज्या संविधानाने खऱ्या अर्थाने या देशामध्ये समतेचं राज्य आणलं, लोकशाहीचं राज्य आणलं, व्यक्तीला समान अधिकार असेल, जन्माने, जातीने, धर्माने, भाषेने कोणामध्येही भेद करता येणार नाही अशा प्रकारचं एक बीजमंत्र देणारं हे संविधान आपण निश्चितपणे म्हणू शकतो की जगाच्या पाठीवरचं सर्वोत्तम संविधान आम्हाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं आणि आज आमचा देश प्रगती करतो आहे याचं एकमेव कारण आमचं संविधान आहे की ज्या संविधानाने आमची लोकशाही जिवंत ठेवली आणि सामान्यातल्या सामान्य माणसाला या लोकशाहीमध्ये सर्वोच्च स्थानी जाण्याचा एक मार्ग आणि एक संधी आमच्या संविधानाने आम्हाला उपलब्ध करून दिली आणि म्हणूनच आज खऱ्या अर्थाने या महामानवाला त्यांच्या चरणी कृतज्ञता अर्पण करण्याकरता आणि त्यांचे शतशः आभार मानण्याकरता आपण सगळे त्यांना मानवंदना देतो आहोत। आज त्यांनी जो समतेचा, बंधुतेचा, जो आपल्याला मानवतेचा संदेश दिलाय तो संदेशच जगाच्या कल्याणाचा संदेश आहे आणि भगवान गौतम बुद्धांचे जे विचार आहेत ते विचार ज्या प्रकारे संविधानाच्या माध्यमातून या देशाच्या प्रत्येक व्यक्तीमध्ये संवैधानिक मूल्य म्हणून रुजवण्याचं काम त्यांनी केलं मला असं वाटतं की ते अत्यंत मौल्यवान आहे। आज देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी देखील म्हणतात की माझ्यासारखा एक व्यक्ती जो एका चहावाल्याचा मुलगा आहे हा देशाचा पंतप्रधान होऊ शकतो याचं एकमेव कारण हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेलं संविधान आहे आणि मला असं वाटतं की हीच शक्ती या संविधानाची आहे की ज्यावेळी देशाचे सर्वोच्च पदावर बसलेले पंतप्रधान म्हणतात की माझ्याकरता धर्मग्रंथ एकच आहे आणि तो म्हणजे भारताचं संविधान आणि या संविधानाच्या माध्यमातूनच मी देशाचं राज्य चालवेन। आज या निमित्ताने महाराष्ट्र सरकारच्या वतीनं मी आपल्या सगळ्यांना आमच्या मुख्यमंत्र्यांच्या वतीनं ते देखील या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत पण आमच्या सगळ्यांच्या वतीनं मी या ठिकाणी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की आपण इंदू मिलवर जे एक अतिभव्य अशा प्रकारचं स्मारक या ठिकाणी हातामध्ये घेतलं अतिशय वेगानं काम त्याचं चाललेलं आहे आणि लवकरच आपण या स्मारकाचं काम देखील निश्चितपणे पूर्ण करूया। मी आजच्या प्रसंगी आमच्या सर्वांच्या वतीनं इथे तुम्ही राठोड साहेब असे या राठोड साहेबांना कोच द्या त्यामुळे आमच्या सगळ्यांच्या वतीनं मी पुन्हा एकदा महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र आदरांजली आणि मानवंदना या ठिकाणी अर्पित करतो आणि माझं बोलणं थांबवतो। जय हिंद, जय भीम, जय भारत।